वांगं बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही नक्कीच खाल्ली असेल। आज आपण चमचमीत अशी वांगं बटाट्याची सुकी भाजी करणार आहे। याला वांगं बटाटा मसाला देखील म्हणू शकता। खूपच छान लागतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडेल। तर चला सुरुवात करूया। तर इथे मी वांगं आणि बटाटे लांबड्या स्लाईसमध्ये कट करून घेतले। तर 1/2 किलो वांगे घेतलेले, या प्रकारे लांबडे चिरून घेतलेत आणि पाण्यात टाकलेत म्हणजे काळे पडणार नाहीत। तर अर्धा देठ कापलेलं आणि थोड्याशा जाडसराशा फोडी करून घेतल्यात। त्यानंतर बटाटा पण लांबडाच चिरून घेतला आहे, फक्त बटाटा थोडासा पातळसर कापायचा आहे कारण बटाटा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो। तर इथे कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल तापायला ठेवले। तेल थोडंसं गरम झालं की 1/2 चमचा जिरे टाकायचेत, यामध्येच 2 तमालपत्र टाकायचेत। त्यानंतर मी इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा हे मिक्सरला फिरवून घेतले, अगदी जाडसर असे फिरवून घेतले। असं जाडसर फिरवलेलंच आलं लसूण घालायचं म्हणजे खूप छान लागतं या भाजीमध्ये। तर आता हे आपण तेलावरती थोडंसं परतून घेऊयात आणि परतून झालं की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे। एक टोमॅटो मी चिरून घेतलेला बारीक असा, 2 कांदे मी लांबड्या स्लाईसमध्ये कट करून घेतलेले तो देखील घालून घेऊयात। कांदा असा लांबडाच चिरून घ्यायचा म्हणजे या भाजीमध्ये खूपच छान लागतो। तर आता कांदा पण आपण तेलावरती परतून घेऊयात छान असा लालसर होईपर्यंत। इथे कांदा छान परतून झाला आहे आणि टोमॅटो पण मऊ झाला आहे। यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे, 1/2 चमचा धनेपूड, 1/2 चमचा गरम मसाला आणि अगदी थोडीशी हळद। आता मसाले पण तेलावरती थोडेसे परतून घेऊयात। तर इथे हा आपला बेसिक मसाला तयार आहे। यामध्ये आता पाणी निथळून बटाटा घालून घ्यायचा आहे। बटाटा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे आपल्याला आधी बटाटा घालायचा आहे, वांगा आपण नंतर घालणार आहे। तर आता थोडासा बटाटा परतून घेऊयात तेलाबरोबर। बटाटा परतून झाला आहे, यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। एकदा हलवून घ्यायचं आहे, मीठ टाकलं की याला पाणी सुटतं, त्या पाण्यामध्येच आपला बटाटा शिजून निघेल। कढईवरती झाकण ठेवूयात आणि 1-3 मिनटं फक्त वाफ काढून घ्यायची आपल्याला। पूर्णपणे बटाटा शिजवायचा नाही आहे, 25% बटाटा शिजला पाहिजे। तर मी इथे थोडंसं बटाटा शिजवून घेतला आहे, बिलकुल खाली लागला नाही आहे कारण आपण जे मीठ टाकलेलं त्यामुळे पाणी सुटले। तर आता यामध्ये वांगं पण टाकून घ्यायचं आहे, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता 1-2 चमचे पाणी घालायचं आपल्याला आणि यावरती झाकण ठेवून 1-4 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे। तेवढ्या वेळामध्ये बटाटा पण मऊ होईल आणि आपलं वांगं जे आहे ते पूर्णपणे गळलं जाईल। तर इथे मी वाफ काढून घेतली आहे, मस्त असा आपला वांगी बटाटा मसाला तयार झाला आहे। पाणी मी अगदी 2 चमचे घातलेलं, तेवढ्यामध्ये छान असं शिजलं आहे, जास्त पाणी पण घालायचं नाही आहे। तर इथे बघा बटाटा मऊसर शिजला आहे आणि वांगं पण छान असं गळलेलं दिसतंय। तर अगदी पटकन होणारी ही भाजी आहे पण खायला तर खूपच छान लागते, तुम्ही डब्याला पण देऊ शकता, अगदी झटपट होणारी आहे। चपातीबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खूपच छान लागते। तर नक्की ट्राय करून बघा ही थोडी वेगळ्या प्रकारची भाजी। परत भेटूया अशाच छानशा रेसिपीबरोबर। थँक्यू।